अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी आहे. चितळे रोडवरील प्रसिद्ध दत्त बेकर्सला भीषण आग लागली आहे. सायंकाळी 5 सुमारास ही आग लागली. अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले. आग विझवण्याचे काम सुरू असून शहरातील अतिक्रमणामुळे बारीक झालेल्या रस्त्यावरनं या ठिकाणी अग्निशामकला पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण येत होता. चितळे रोडवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं असून भाजीवाले रोडवरती बसतात. अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असतं. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. सुधीर परदेसी यांचं दत्त बेकर्स असून अनेक वर्षापासून दत्त बेकर्सच्या माध्यमातून नागरिकांनी उत्कृष्ट अशी सेवा ते देत आहेत. ही आग कशामुळे लागली अद्यापही समजलं नाहीये. तोफखाना पोलीस स्टेशन आणि कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 अहमदनगर.